जी एडिट टेक्स्ट एडिटर मधील कॉमन एडिट फंक्शन्स वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्यूटोरियल मध्ये जी एडिट मध्ये वारंवार वापरत असलेल्या फंक्शन्सचे एडिटिंग शिकणार आहोत. आपण कंटेंट कट कॉपी आणि पेस्ट, ऍक्शन्स अंडू आणि रीडू आणि टेक्स्ट सर्च आणि रिप्लेस करणे शिकणार आहोत. आपण आपले डॉक्युमेंट प्रिंट करणे देखील शिकू. हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम Gedit 3.10 वापरत आहे. या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम बद्दलचे ज्ञान असणे आवश्यक आहे. Gedit टेक्स्ट एडिटर उघडा. आता students.txt फाइल उघडा जी आपण पूर्वी तयार केली आहे. टूलबार मध्ये आयकॉन लेबल ओपन सह आयकॉन वर क्लिक करून असे करू. विद्यमान फाइल उघडण्यासाठी हे शॉर्टकट आयकॉन आहे. ओपन फाइल्स डायलॉग बॉक्स दिसेल. उजव्या बाजूला असलेले डेस्कटॉप फोल्डर निवडा. students.txt फाइल निवडा आणि ओपन वर क्लिक करा. आता टेक्स्ट कट कॉपी आणि पेस्ट कसे करायचे ते शिकू. प्रथम आपल्याला जो टेक्स्ट कट किंवा कॉपी करायचा आहे तो निवडावा. मला या फाइल मधून पहिल्या 3 विद्यार्थ्यांचे तपशील कट करायचे आहेत. पहिल्या 3 विद्यार्थ्यांचे तपशील निवडण्यासाठी त्या 3 ओळींवर कर्सर क्लिक आणि ड्रॅग करा. आता टेक्स्ट निवडलेला आहे. आपण टूलबार मधील कट आयकॉन वापरू शकतो किंवा मेन मेन्यू मधून एडिट आणि कट निवडा. अन्यथा टेक्स्ट कट करण्यासाठी आपण कंट्रोल प्लस एक्स कीज एकत्रितपणे दाबू शकतो. लक्षात घ्या की निवडलेला टेक्स्ट फाइलमध्ये दिसत नाही. कृपया लक्षात ठेवा हा टेक्स्ट डिलीट केला जात नाही. तो क्लिपबोर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉम्प्युटरच्या मेमरीच्या एका भागामध्ये साठवला गेला आहे. क्लिपबोर्ड असे कंटेंट साठवते जे एकतर कट किंवा कॉपी केले आहे. कंटेंट तात्पुरती साठवली जाते जोपर्यंत ती पेस्ट किंवा अन्य कंटेंटला कॉपी केली जात नाही. एकदा तुम्ही जी एडिट मधून बाहेर पडलात की क्लिपबोर्ड कंटेंट मेमरी मधून डिलीट होते. जी एडिट वर परत येऊ. आता हा टेक्स्ट एका नवीन डॉक्युमेंट मध्ये पेस्ट करा. मेन मेन्यू मधून फाइल आणि न्यू वर क्लिक करा. जी एडिट विंडो मध्ये अनटाइटल्ड डॉक्युमेंट 1 नावाचे एक नवीन डॉक्युमेंट उघडेल. आता मेन मेन्यू मधून एडिट आणि पेस्ट निवडा. अन्यथा आपण टेक्स्ट पेस्ट करण्यासाठी कंट्रोल प्लस व्ही की एकत्रितपणे दाबू शकतो किंवा टूलबार मधील पेस्ट आयकॉन वापरा. students.txt मधील टेक्स्ट या डॉक्युमेंट मध्ये पेस्ट केला जातो. students.txt टॅब निवडा. आता उर्वरित विद्यार्थ्यांचे तपशील निवडा आणि त्याची एक कॉपी बनवा. मेन मेन्यू मधून एडिट आणि कॉपी निवडा. आपण कंटेंट कॉपी करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल प्लस सी देखील वापरू शकतो. लक्षात घ्या की कॉपी केलेला टेक्स्ट अजूनही दिसत आहे. हा टेक्स्ट क्लिपबोर्ड मध्ये देखील संचित केला आहे. अनटाइटल डॉक्युमेंट 1 टॅब निवडा. तिसऱ्या ओळीनंतर कर्सर ठेवा आणि एंटर दाबा. आता कॉन्टेक्स्ट मेन्यू साठी राइट क्लिक करा आणि पेस्ट निवडा. कंटेंट निर्दिष्ट स्थानावर पेस्ट केली आहे. जी एडिट मध्ये कंटेंट कट कॉपी आणि पेस्ट करण्याचा हा एक साधा आणि प्रभावी मार्ग आहे. आता आपण अंडू आणि रीडू पर्याय पाहू. जी एडिट टेक्स्ट एडिटर फाइल मध्ये केलेले कोणतेही बदल अंडू करण्याची परवानगी देते. मुळात हे डॉक्युमेंट मध्ये केलेले शेवटचे बदल मिटवते. आपण चूक केल्यावर आणि आपल्याला ते पुन्हा हवे असल्यास अंडू हे उपयुक्त आहे. अंडू साठी कीबोर्ड शॉर्टकट कंट्रोल प्लस झेड आहे. अंडूचा विरुद्ध रीडू आहे. रीडू कमांड अंडू क्रिया उलट करते. रिड्यूस साठी कीबोर्ड शॉर्टकट आहे शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस झेड. आता जी एडिट टेक्स्ट एडिटर वर जाऊ. राइट क्लिक करा आणि अंडू निवडा. आपण कॉपी आणि पेस्ट केलेला टेक्स्ट आता दिसत नाही. कॉपी पेस्ट क्रिया झाली नाही. पुन्हा एकदा अंडू करू. यावेळी कंट्रोल प्लस झेड कीज
एकत्रितपणे दाबा. आपण पाहू शकतो की कर्सर तिसऱ्या ओळीच्या टोकाशी परत आला आहे. मागील क्रिया आता झालेली नाही. राइट क्लिक करा आणि पुन्हा अंडू निवडा. आम्ही आधी पेस्ट केलेल्या पहिल्या तीन ओळी देखील यापुढे दिसणार नाहीत. आपण टूलबार मधील अंडू आयकॉनचा वापर करू शकतो. अशा प्रकारे आपण आतापर्यंत केलेल्या सर्व क्रिया अंडू करू शकतो. आता आपण टेक्स्ट पुन्हा कसे प्राप्त करू शकतो? सोपे आहे. राइट क्लिक करा आणि रिडू निवडा. आता आणखीन पुन्हा एकदा आपली कृती रिडू करू. यावेळी Shift plus Ctrl plus Z keys दाबा. टूलबार मध्ये आपण रिडू आयकॉन देखील वापरू शकतो. आपल्याला टेक्स्ट पुन्हा मिळाला आहे आणि आता आपण students.txt फाइल्स मधील फक्त विद्यार्थ्यांचा तपशील पाहू शकतो, जो Gedit विंडो मध्ये कॉपी करण्यात आला आहे. पुढे आपण सर्च आणि रिप्लेस पर्याय पाहू. 100 ओळी असलेल्या मजकुराच्या फाइलीत एका विशिष्ट शब्दाचा शोध घेणे कठीण आहे. सर्च फंक्शन संपूर्ण डॉक्युमेंट मध्ये शब्दाचा एक किंवा सर्व उदाहरणे शोधण्यासाठी परवानगी देतो. Gedit टेक्स्ट एडिटरवर परत जाऊ. आता मी आधीपासूनच तयार केलेली school.txt डॉक्युमेंट उघडते. या ट्यूटोरियल सोबत school.txt फाइल कोड फाइल लिंक मध्ये उपलब्ध आहे. ते टेक्स्ट डॉक्युमेंट डाउनलोड करून वापरा. या डॉक्युमेंट मध्ये मला एका विशिष्ट शब्दाचा शोध घ्यायचा आहे. हे करण्यासाठी मेन मेन्यू मधून सर्च वर व नंतर फाइंड वर क्लिक करा. अन्यथा आपण कंट्रोल प्लस F की एकत्रित दाबू शकतो किंवा टूलबार मध्ये सर्च फॉर टेक्स्ट आयकॉन वापरा. विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात फाइंड बॉक्स उघडेल. फाइंड बॉक्स मध्ये स्कूल शब्द टाइप करा. लक्षात घ्या की स्कूल शब्दाची सर्व उदाहरणे डॉक्युमेंट मध्ये पिवळ्या रंगाने हायलाइट केली आहेत. प्रथम आलेला स्कूल शब्द तपकिरी रंगात हायलाइट केला आहे. आता फाइंड बॉक्स वर कर्सर ठेवा आणि माउस वर राइट क्लिक करा. प्रदर्शित पर्यायांच्या सूचीमधून मॅच केस वर क्लिक करा. केवळ एक शब्द केस ऑप्शनशी जुळतो. स्कूल या शब्दात एस हा कॅपिटल आहे. पुन्हा फाइंड बॉक्स वर कर्सर ठेवा आणि माउस वर राइट क्लिक करा. मॅच केस ऑप्शन्स अनचेक करा. आता मेन मेन्यू मधून सर्च वर आणि नंतर रिप्लेस वर क्लिक करा. अन्यथा आपण कंट्रोल प्लस एच कीज एकत्रित दाबू शकतो किंवा टूलबार मधील सर्च फॉर अँड रिप्लेस टेक्स्ट आयकॉन वापरा. रिप्लेस डायलॉग बॉक्स दिसेल. सर्च फॉर फील्ड मध्ये स्कूल्स टाइप करा आणि एंटर दाबा. रिप्लेस विथ बॉक्स मध्ये कॉलेजेस टाइप करा. मॅच एंटायर वर्ड ओनली चेक बॉक्स चेक करा. आपण पाहू शकतो की सर्व स्कूल्स हे शब्द पिवळ्या रंगात हायलाइट केले आहेत. रिप्लेस बटणावर क्लिक करा. हे प्रथम आलेल्या स्कूल्सला कॉलेजेसशी बदलेल. सर्व आलेल्या स्कूल्स शब्दाला कॉलेजेस सह बदलण्यासाठी रिप्लेस ऑल बटणावर क्लिक करा. विंडो बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा. Gedit टेक्स्ट एडिटर टाइप केल्याप्रमाणे आपल्याला शोधण्याची मुभा देतो. फाइंड बॉक्स उघडण्यासाठी कंट्रोल आणि F की एकत्र दाबा. आता फाइंड बॉक्स मध्ये स्टूडेंट्स टाइप करा. लक्षात घ्या की जेव्हा आपण पहिले अक्षर S टाइप कराल तेव्हा कर्सर सर्व डॉक्युमेंट मधून S अक्षरे हायलाइट करतो. अखेरीस आपण टाइपिंग केल्यावर संपूर्ण शब्द स्टूडेंट्स हायलाइट केला जातो. आता आपण school.txt फाइल कशी प्रिंट करावी ते पाहू. मेनू बार मधून फाइल निवडा आणि नंतर प्रिंट. आपण टूलबार मधील प्रिंट आयकॉनवर देखील क्लिक करू शकतो. प्रिंट डायलॉग बॉक्स दिसेल. जर प्रिंटर आपल्या मशीनशी जोडलेला असेल तर तो प्रिंटर डिटेल्स अंतर्गत येथे सूचीबद्ध केला जाईल. या विंडो मधील टॅब्स आणि सिलेक्शन्स हे डिफॉल्ट कॉन्फिगरेशन सेटिंग्स नुसार असतील. आपले डॉक्युमेंट प्रिंट करण्यासाठी तळाशी उजवीकडे
प्रिंट बटणावर क्लिक करा. जर प्रिंटर से कॉन्फिगरेशन योग्य असेल तर आपले डॉक्युमेंट प्रिंट होईल. यासह आपण या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांश काढूया. या ट्युटोरियल मध्ये आपण कट कॉपी आणि पेस्ट, अंडू आणि रीडू, सर्च आणि टेक्स्ट रिप्लेस करणे आणि प्रिंट ऑप्शन्स शिकलो. तुमच्यासाठी एक असाइनमेंट आहे. gedit मध्ये school.txt फाइल उघडा. पहिला परिच्छेद कॉपी करा आणि हे एका नवीन डॉक्युमेंट मध्ये पेस्ट करा. नवीन डॉक्युमेंट school.new.txt म्हणून सेव्ह करा. शीर्षक म्हणून about school अशी पहिली ओळ टाइप करा. बदलांना अंडू करा. फाइलच्या कंटेंट्स मधील बदलांवर लक्ष द्या. खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करून पहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. या स्पोकन ट्युटोरियल मध्ये तुम्हाला प्रश्न आहेत का? कृपया या साइटला भेट द्या. मिनिट आणि सेकंद निवडा जेथे आपल्याला प्रश्न आहे. आपला प्रश्न थोडक्यात स्पष्ट करा. आमच्या टीम मधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी एमएचआरडी भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून मी रंजना ओके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.